मुंबई येथे अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे येत्या 24 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. आराध्य दैवताच्या या स्मारकाच्या भूमिपूजनासाठी रायगड जिल्ह्यातील प्रमुख किल्ल्यांची माती व नद्यांचे पाणी हजारो कार्यकर्त्यांच्या मिरवणुकीद्वारे नेण्यात येणार आहे. याबाबत भाजपा रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली. पनवेल शहरातील मार्केट यार्डमधील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या पत्रकार परिषदेस भाजपाचे राज्य परिषद सदस्य विनोद साबळे, जिल्हा चिटणीस अविनाश कोळी, दिव्यांग सेलचे प्रदेश सहसंयोजक विजय मालंडकर, सांस्कृतिक सेलचे जिल्हा संयोजक अजिंक्य नवघरे, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकर आदी उपस्थित होते. सदर स्मारकाकरिता महाराष्ट्रातील सर्व गडकोट किल्ल्यांची पवित्र माती व महाराष्ट्रातील सर्व पूर्ण पुनित नद्यांचे पाणी भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रातील गावगावच्या कार्यकर्त्यांकडून मिरवणुकीने मुंबईपर्यंत आणले जाणार आहे आणि ही सर्व माती व पाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे स्मारकाच्या भूमिपूजनासाठी अर्पण केली जाणार आहे. गुरुवार दिनांक 22 डिसेंबर 2016 रोजी सकाळी 9 वाजता रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाशभाई मेहता, भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, रायगड जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आमदार प्रवीण दरेकर व अन्य सर्व पदाधिकाऱ्यांसमवेत या भव्य स्मारकासाठी नेल्या जाणाऱ्या मृदजल कलश यात्रेची सुरुवात होणार आहे व पुढे रायगड फाटा, लोणार फाटा, माणगाव, इंदापूर, कोलाड, वाकण, वडखळ, पेन, पनवेल मार्गे मुंबईकडे ही यात्रा प्रस्थान करणार असल्याचेही कोळी यांनी सांगितले. 360 कोटी रुपये खर्च करून छत्रपती शिवाजी महाराजांचे हे स्मारक 3 वर्षात उभारण्यात येणार असून हे जगातील सर्वात उंच स्मारक असणार आहे. त्यामुळे या शिवस्मारकाच्या भूमिपूजन कार्यक्रमास विविध राजकीय पक्ष, संस्था, संघटनांनी सहभागी व्हावे असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले असून पनवेलमध्ये शिवाजी चौकात या समारंभाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याचेही माहिती त्यांनी देताना सांगितली. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते महाराष्ट्राच्या आराध्य दैवताच्या स्मारकाचं पूजन हे मुंबईमध्ये होते आणि जगातलं सगळ्यात उंच स्मारक हे बनतंय. जगातल्या सगळ्यात उंच स्मारकाच्या भूमिपूजनासाठी देशाचे पंतप्रधान येत आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये जी सातत्यानं मराठी राज्याची स्थापना केली, त्या मराठी राज्याची राजधानी त्यांनी रायगड बनवलेली होती, त्या रायगड किल्ला असलेल्या रायगड जिल्ह्यामधून या कार्यक्रमाला जास्तीत जास्त प्रतिसाद लावावा या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतो आहे. या अनुषंगानं महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रमुख गडकिल्ल्यांची माती, प्रमुख नद्यांचं पाणी हे मुंबईमध्ये नेलं जाणार आहे. रायगड किल्ल्याची माती, रायगडमधल्या प्रमुख नद्यांचं पाणी आणि रायगडमधल्या अन्य किल्ल्यांची माती ही तिथे नेण्याच्या दृष्टिकोनातून रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही नियोजन केलेलं आहे. याच्यामध्ये सगळ्या जिल्ह्यातल्या स्वयंसेवी संस्था, सगळ्या अन्य राजकीय संस्था, कारण हा कार्यक्रम आम्ही आता कालच ठरवलेला आहे, त्यामुळे आम्ही आवाहन करतो आपल्या माध्यमातून की आपण सर्वांचा याच्यामध्ये सहभाग लाभावा. याच्यामध्ये पक्षाचा अभिनिवेश काही नाही, आयोजनाची जबाबदारी कोणी ना कोणीतरी उचलायची, ती आम्ही उचललेली आहे आणि अगदी कमी दिवस असल्यामुळे आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन नियोजन नाही करू शकलो, पण या नियोजनामध्ये आपण सगळ्यांनी सहभाग व्हावं असं आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना आवाहन करतो.